नमस्कार, मी पाटलो पाटील, बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील शेवाडी तालुक्यामध्ये जे हुंबवली आणि कोळसवळी गाव आहे कल्याणकरांची, इथं बांबू शेती आहे। आणि आज आपण विशेषतः बघणार आहोत की टुल्ला या प्रजातीच्या बियांची, इथं बियापासूनची नर्सरी रोपाची निर्मिती करण्यासाठी जी पहिली प्रक्रिया सुरू आहे की बिया भरण्याचं जे काम चालू आहे ते आज पाहणार आहोत। कल्याणकर सर माझ्याबरोबर आहेत। तर या ठिकाणी आपण टुळ्याच्या बियापासून रोपं तयार करण्याची नर्सरी चालू केली आहे चालू वर्षी, आणि ही चालू करण्यासाठी आम्हाला सगळं सहकार्य हे विनय कोळते सरांनी केलेलं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही नर्सरी तयार होत आहे। याच्यामध्ये आमच्या नॉलेजपेक्षा त्यांच्या नॉलेजचा भाग आहे ही नर्सरी। तर या ठिकाणी ही जी टुळ्याची जी नर्सरी आपण करतो, याचं बियाणं त्रिपुराहून आलेलं आहे। कोळते सर स्वतः त्रिपुराला जाऊन महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांच्याकरता चांगल्या प्रकारचं बियाणं त्यांनी तिथून निवडून आणलेलं आहे, त्याचं सर्टिफिकेशन ते करून घेतील। आणि महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना, बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना टुळ्ळा बांबूची चांगल्या प्रकारची उत्तम दर्जाची रोपं त्यामुळे पुढच्या वर्षी मिळू शकतील। तर या टुळ्ळ्याच्या बियापासून रोपं करण्यासाठी पहिल्यांदा आम्ही काय केलं आहे की दोन प्रकारे आम्ही याची लागवड करत आहे की 3x4 पिशव्या ज्या आहेत त्या मातीनं भरून घेतलेल्या आहेत। आणि ते 3x4 पिशव्या भरून घेतल्यानंतर शेडनेट तयार केलेलं आहे, आणि या शेडनेटमध्ये 4 फुटाच्या रुंदीनं या पिशव्या घातल्या आहेत की जेणेकरून दोन्ही बाजूने त्याची भांगलण करता येईल। दुसरी गोष्ट म्हणजे या पिशव्यामध्ये बी घालण्यापूर्वी त्या पिशव्यामधली माती एक दिवस भिजवून घेतली आहे की जेणेकरून ती माती सजीव होईल, की त्या बियाला कोणत्या प्रकारची हानी पोहोचणार नाही। त्यामुळं आता या पिशव्या मी तर लावून घेतलेल्या आहेत, आणि आता या पिशवीतली वरची थोडीशी माती काढली जाते आणि त्यामध्ये आतमध्ये 2-3 बिया आतमध्ये घालून ते परत झाकलं जातं। 2-3 बिया आपण का घालतो, समजा आपण एकच बी घातली आणि त्याचं जर्नेशन झालं नाही तर ते पिशवीचा खर्च आणि ती जागा सगळं वाया जाईल। आणि समजा त्या चार बिया घातल्या आणि चारही पण जगल्या तर आपण त्यामध्ये काय करू, रोपाची वाढ झाल्यानंतर आपण ती पिशवी फाडू, ती रोपं विलग करू आणि वेगळ्या पिशवीमध्ये एक एक रोप त्यातलं लावलं जाईल। हे 100 फूट लांब आहे आणि 30 फूट रुंद आहे। 10x100 3 कंपार्टमेंट आहेत आणि एका कंपार्टमेंटमध्ये 4x4 फूट रुंदीचे 2 बेड आहेत। मध्ये 2 फुटाची जागा आपण भांगणीसाठी दोन्ही बाजूनं ठेवलेली आहे प्रत्येक वाप्याच्या। आणि याला वरून स्प्रिंकलरनं पाणी जातं। स्प्रिंकलर एवढे फाईन स्प्रिंकलर आहेत ते की पाणी जर बंद झालं तर स्प्रिंकलरमधून एक थेंब बी पडणार नाही, कारण जर का थेंब पडत राहिले तर ते ज्या पिशवीमध्ये पडतील त्या पिशवीतली माती बाजूला जाऊन त्या रोपाची देखील हानी होऊ शकते। तर हे जैन कंपनीचे अत्यंत उत्तम दर्जाचे स्प्रिंकलर आहेत। आता याच्यामध्ये या रोपामध्ये ही जी माती आम्ही भरली याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं खत वगैरे काय घातलेली नाही, रेग्युलर माती ज्याच्यामध्ये पाण्याचा निचरा होईल अशी आमच्याकडे माती आहे, त्यामुळे आम्हाला वाळूसुद्धा मिश्र करावं लागत नाही। आमच्या मातीमध्येच बारीक खडे आहेत त्यामुळं पाण्याचा निचरा छान प्रकारे होऊन जाईल याच्यामध्ये। आणि आता ही रोपं या ठिकाणी साधारणतः 4 महिने आपण वाढवली जातील आणि सप्टेंबरमध्ये या पिशवीपासून ती रोपं विलग करून नवीन पिशवीमध्ये भरली जातील आणि पुढच्या वर्षीच्या जूनच्या लागवडीसाठी या रोपांचा उपयोग होईल केला जाईल। कारण रोपं लवकर विक्री केली तर परत शेतकऱ्याचं नुकसान आलं, त्यामुळं पुढच्या मार्चपर्यंत या रोपांची विक्री होणार नाही की जोपर्यंत ते रोप साधारणतः 4 फुट उंचीचं होऊन जाईल। बांबूची रोपं एकंदरीत 3 प्रकारे केली जातात, एक बियापासून, दुसरं म्हणजे की कांडी पद्धतीनं म्हणजे की बांबूच्या काट्या जमिनीमध्ये घालून त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणतात त्या पद्धतीने केलं जातात, आणि तिसरा प्रकार म्हणजे अत्याधुनिक प्रकार म्हणजे टिश्यू कल्चर। तर बांबूच्या रोपाची खरेदी करताना बांबूचा ज्या बेटामधून तो बांबू घेतलेला आहे किंवा ज्या टिश्यू कल्चर बाबतीमध्ये तो जो त्यांनी हे घेतलेला आहे मदर हे ते कुठल्यातनं घेतलं याच्यावरती त्याचं पुढच्या बांबूच्या बेटाचं वय राहतं। बांबूची रोपं जर आपण बियापासून केली तर त्या रोपाचं वय हे 0 डेज असेल, म्हणजे ज्या दिवशी बी घातली त्या दिवशीपासून त्याचं वय चालू होईल। समजा एखाद्या वराठीमध्ये 40 वर्षानंतर फ्लॉवरिंग येत असेल तर बियापासून केलेल्या बेटाला 40 वर्षे कोणत्याही प्रकारचा फ्लॉवरिंगचा धोका राहणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होईल। आणि जर समजा आपण कलमकाठी पद्धतीने केला असेल, या ठिकाणी आम्ही बेड तयार केले आहेत 4 फूट रुंदीचे गादीवापे। तर या गादीवापेमध्ये आम्ही आता 4 इंचाच्या अंतरानं सरी काढून त्याच्यामध्ये थोडं बियाणं टाकून देणार आहे की जसं लागेल तसं त्याच्यामधून काढून आपल्याला ते पिशवीमध्ये भरून ग्राहकाला देता येईल 1 महिना ठेवून, आणि पिशवीचा थोडासा खर्च पण कमी येईल। एकाच वेळी एवढा पिशव्या भरणं पण शक्य होत नाही, त्यामुळे आम्ही थोडी बेड केली, कारण हे बियाणं आल्यापासून लवकरात लवकर जमिनीमध्ये रुजवावं रुजत घालावं लागतं, नंतर ते बियाणं खराब होतं। आणि मुळात बियाणं
कधी परत मिळेल आज सांगता येत नाही. 2 वर्षांनी मिळेल, पुढच्या वर्षी मिळेल किंवा 4 वर्षांनी, म्हणजे कुठंतरी फ्लॉरिंग झाल्याशिवाय आणि ज्या ठिकाणी फ्लॉरिंग झालं तिथला ती व्हरायटी चांगली असल्याशिवाय त्या बियाण्याचा उपयोग होत नाही. आणि जोपर्यंत नवीन बियाणं मिळत नाही तोपर्यंत आपण टिश्यू कल्चरवरती अवलंबून राहावं लागतं. म्हणून आम्ही जास्तीत जास्त बियाणे पेरून ठेवायचा आमचा मानस आहे. या ठिकाणी आम्ही 25,000 पिशव्या भरलेल्या आहेत. आम्हाला 50,000 पिशव्या भरायचं टार्गेट होतं, परंतु बियाणं लवकर आल्यामुळं पिशव्या भरून होत नाहीत. म्हणून आम्ही बेडचा पर्याय निवडलेला आहे आणि आता शिल्लक राहणारं जे बियाणं आहे ते आम्ही बेडमध्ये टाकून देणार आहे. बेडमध्ये देखील बियाणं घालायचं असेल तर अगोदर एक दिवस तो बेड भिजवून घ्यावा लागतो, कारण ती माती सजीव करावी लागते. आणि त्याशिवाय दुसरी गोष्ट अशी की जर का माती गरम असेल आणि आपण त्यामध्ये बियाणं घातलं तर बियाणाला त्याच्यापासून हानी पोहोचू शकते. त्यामुळे अगोदर बेड भिजवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये बियाणं टाकून द्यायचं. बांबू महान्यूज शेअर करा, सबस्क्राईब करा. बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे बांबू महान्यूज चॅनेल पाहत रहा. बांबू महान्यूज शेअर करा, सबस्क्राईब करा. बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे बांबू महान्यूज चॅनेल पाहत रहा.